ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल बोटल लेक अरुंद असल्याने या ठिकाणी मुंबईकडे ये जा करताना तसेच नाशिक अहमदाबादला जाणाऱ्यांसाठी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना होत असल्याने सुरू असलेल्या कोपरी रेल्वे पुलाच्या कामाच्या पाणीचा दौरा खासदार राजन विचारे व महापालिकेचे महापौर नरेश मस्के यांनी आयोजित केला होता. या पाणी दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत मध्य रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता डी टी लोलगे, MMRDAचे अभियंता सुर्वे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, कोपरी नौपाडा विभागाचे शिवसेना पदाधिकारी रमाकांत पाटील, किरण नागती व इतर शिवसैनिक उपस्थित होते. इसवी सन 1965 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावेळीच्या जनगणनेनुसार रेल्वे कोपरी पुलाचे बांधकाम केले होते. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना हा पूल धोकादायक झाल्याचे कळताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळवली. तसेच रेल्वे महाव्यवस्थापनाकडे वारंवार बैठका घेऊन यासाठी नकाशांची मंजुरी MMRDA यांच्या अधिकाऱ्यांना मिळवून दिली. त्याबरोबर नौपाडा भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात 15 ते 20 फूट पाण्याची पातळी तयार होऊन नागरिकांचे नुकसान होते. यासाठी या ठिकाणी नाल्याची निर्मिती व नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानकाला ये जा करण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती या अतिआवश्यक कामांचा समावेश खासदार राजन विचारे यांनी याच प्रकल्पामध्ये हे करून घेतला आहे. दिनांक 24 एप्रिल 2018 रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाच्या बांधकाम May 2021 पूर्ण होण्याची अपेक्षित असताना कोरोनाच्या महामारीच्या काळात मजुरांचा अपुरा तुटवड्यामुळे या अवस्थेत बंद पडलेले काम सुरू करण्यास मंजुरी मिळवली होती. या आजच्या पाणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी 65 मीटर लांबीचा 14 गर्डरपैकी फेज 1च्या 7 गर्डरचे काम डिसेंबर शेवटपर्यंत टाकून घेण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यावरील काँक्रीटकरणाचे काम जानेवारीच्या अंतिम आठवड्यात पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करावा व दुसऱ्या टप्प्यातील फेज 1A च्या पुढील गर्डरचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सुधाकर पतंगराव, ठाणे सिटी रिपोर्टर.